पंकज पाटील वाढदिवसानिमित्त भारतीय सेवाश्रमातील लोकांना जेवण। कोगनोळी येथील माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मत्तीवडे तालुका निपाणी येथे असणाऱ्या भारतीय सेवा आश्रम मध्ये निराधार लोकांना व येथील प्राथमिक मराठी मुला मुलींच्या शाळेत विद्यार्थ्यांना जेवण देऊन वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला। भारतीय सेवा आश्रमचे चेअरमन अमर पोवार यांनी स्वागत केले। ग्रामपंचायत सदस्य दिलीप पाटील म्हणाले, माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील यांचा वाढदिवस काही कारणांनी साध्या पद्धतीने साजरा करण्यात येत आहे। त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून प्राथमिक मराठी मुलांच्या शाळेत विद्यार्थ्यांना जेवण, त्याचप्रमाणे मत्तीवडे तालुका निपाणी येथे असणाऱ्या भारतीय सेवाश्रम मध्ये असणाऱ्या निराधार लोकांना जेवण देऊन साजरा करण्यात येत आहे। माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील यांनी गोरगरीब जनतेसाठी कायमपणे पुढाकार घेतला आहे। कोरोना काळात व पूरग्रस्त काळात त्यांनी पुढाकार घेऊन अनेकांचे जीव वाचवण्याचे काम केले आहे। यावेळी संजय पाटील, संजय खोत, शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष विष्णू कदम, आभी पाटील यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, विविध सेवा संस्थांचे पदाधिकारी, तरुण मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते।